नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे आजचं जे लेक्चर आहे आता मेवाग भरती बघातलेलं आहे त्याला अनुसरून आपण जे आजपासून सराव टेस्ट सुरू करत आहे आजचं जे आहे पहिली टेस्ट आहे ह्याच्या अगोदरसुद्धा आपण पंधरा ते सोळा टेस्ट पाहिल्या होत्या आता आपण परत जे आहे टेस्ट सुरू आहोत तरी सविस्तर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारच्या टेस्ट तुम्हाला मिळतील तर पहिला प्रश्न रत्नागिरीचं विभाजन करून कोणता जिल्हा तयार करण्यात आला रत्नागिरीचं विभाजन एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला झाला आणि रत्नागिरीचं विभाजन करून सिंधुदुर्ग हा जिल्हा तयार करण्यात आला हे कोकणमध्ये येतं कोकणचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे हे रायगड इत्यादी जिल्हे येतात हिंगोली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे हिंगोली हे जे शहर आहे ते कयादू नदीकाठी वसलं आहे लक्षात ठेवा कयादू नदीकाठी वसलेलं शहर कुठलं आहे हिंगोली महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता राज्य प्राणी आहे शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कुठला तर शेकरू लक्षात ठेवा परभणीचे विभाजन करून कोणता जिल्हा तयार करण्यात आला परभणीचं विभाजन झालं आणि नवीन जिल्हा हिंगोली हा तयार झाला एक मे एकोणीसशे नव्याण्णवला लक्षात ठेवा एक मे एकोणीसशे एक नव्याण्णव हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा हा तयार झाला कुठल्या जिल्ह्यापासून परभणीपासून महाराष्ट्रातील पहिलं संपूर्ण साक्षर जिल्हा कुठला महत्त्वाचा प्रश्न आहे तर माहिती पाहिजे सिंधुदुर्ग संपूर्ण साक्षर जिल्हा पहिलावाला सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठली आहे असं जर विचारलं तर मुंबई महानगरपालिका सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे हे आणि हे बरेच प्रश्न वारंवार येता त्याच्यातले भारताकडून ऑस्करकरिता पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कुठला आहे भारताकडून ऑस्करकरिता पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कुठला आहे श्वास दोन हजार चारमध्ये याला पाठवण्यात आलं होता त्यानंतर महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो कुठला जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आदिवासींची जी संख्या आहे सर्वच जिल्ह्यामध्ये आढळते जनरली जे आहे नंदुरबार हा जो जिल्हा आहे हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसं गडचिरोली चंद्रपूर ह्या सुद्धा आदिवासी आढळतात नागपूर अमरावती परंतु आदिवासींचा जिल्हा जर म्हटलं तर नंदुरबार हे लक्षात ठेवायचं कन्फ्यूज व्हायचं नाही माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे रायगडमध्ये लक्षात ठेवा रायगड कोकणमध्ये आहे माथेरान हे ठिकाण जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर पाचगणी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे महाबळेश्वर पाचगणी हे जे ठिकाण आहे कुठल्या जिल्ह्यात येते ते हे सातारा जिल्ह्यात येते महाबळेश्वर पाचगणी लक्षात ठेवा सातारा जिल्ह्यामध्ये पांडव लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे पांडव लेण्या जे आहेत त्या नाशिकमध्ये आहे त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर हे जे आहे ज्योतिर्लिंगसुद्धा त्र्यंबकेश्वरलाच आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पांडव लेण्या आहेत घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घृष्णेश्वर त्यानंतर पंचगंगा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे पंचगंगा नदी ही आहे कृष्णा नदीची उपनदी लक्षात ठेवा कृष्णाची उपनदी पंचगंगा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठला आहे महाराष्ट्रातील जे की शिखर आहे त्याच्यामध्ये सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई आणि त्याची लांबी किती आहे सोळाशे चेचाळीस मीटर इतकी त्याची लांबी आहे महाराष्ट्रात अभ्रक कोणत्या जिल्ह्यात आढळते अभ्रक हा जो आढळतो पदार्थ किंवा हा जो खनिज आहे अभ्रक हा कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतो तो नागपूर आणि चंद्रपूरमध्ये हा आढळतो प्रामुख्याने मुंबई विद्यापीठाची स्थापना ही केव्हा झाली मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्नमध्ये याची स्थापना झाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास कोणत्या शहरादरम्यान आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास हा पुणे आणि नाशिकच्या दरम्यान जो आहे महामार्ग क्रमांक महाराष्ट्रामध्येच आहे पुणे आणि नाशिकमध्ये पन्नास क्रमांकाचा महामार्ग म्हणजे नाशिक आणि पुणे महामार्ग डेक्कन क्वीन एक्सप्रेस कोणत्या दोन शहरादरम्यान चालते डेक्कन क्वीन म्हणजे दख्खनची राणी ही जी एक्सप्रेस आहे ही दोन शहरांना जोडते मुंबई आणि पुणे लक्षात ठेवा मुंबई पुणे एम आय डी सी औद्योगिक संस्था जी आहेची स्थापना केव्हा झाली तर लक्षात ठेवा एकोणीसशे बासष्टमध्ये एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एम आय डी सी याची स्थापना झाली एकोणीसशे बासष्टमध्ये महाराष्ट्रात हिमरू शालीकरिता कोणतं शहर प्रसिद्ध आहे हिमरूकरिता औरंगाबाद हे शहर प्रसिद्ध आहे मुंबईचं पहिले महापौर कोण होते मुंबईचे पहिले महापौर फिरोजशा मेहता लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे घारापुरी लेणी ही जी आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे घारापुरी ह्या जे लेणी आहे प्राचीन लेणी आहे आणि रायगडमध्ये महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे पाच आहे कुठले कुठले आहे भीमाशंकर आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये औंडा नागनाथ आहे हिंगोलीमध्ये वैद्यनाथ आहे परळी बीड जिल्ह्यामध्ये घृष्णेश्वर आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राज्यात चिकूचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करायचं आहे चिक्कूचे सर्वात जास्त उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये होते त्या जिल्ह्याचं तुम्हाला ते नाव कमेंट करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि अशाच पद्धतीचे लेक्चर मिळवण्याकरिता जे आहे आमच्यासोबत जुळण्याकरिता बेल आयकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील अशाच लाईव्ह टेस्ट ई स्टडी सर्कल्सवर सुद्धा आपण उपलब्ध केलेल्याच आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र